हॅलो एव्हरी वन विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे काय न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे बघा काय सांगितले बघा आठ नंबरच्या न्यूमरिकलमध्ये डिटरमाइन दी व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ ऑफ व्ही वन बार इक्वल टू टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप मायनस के कॅप अँड दुसरा व्हेक्टर दिलेला आहे तुम्हाला व्ही टू तु बार इक्वल टू आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस थ्री के कॅप असे दोन व्हेक्टर्स आहेत त्यांचं आपणाला क्रॉस प्रोडक्ट किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट काढायचा आहे कशा पद्धतिन तो बगा पहला वेक्टर बगा दिलेला है तो टू आई कैप प्लस थ्री जे कैप माइनस के कैप व्ही टू बार इक्वल टू आई कैप प्लस टू जे कैप माइनस थ्री के कैप विचार ले है व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार इक्वल टू क्वेश्चन मार्क क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार आहे डिटर्मिनंट आपण काय करणार आहे सॉल्व करणारं आहे व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार इक्वल टू डिटर्मिनंट आय कॅप जे कॅप के कॅप आणि याचे कंपोनंट पहिल्याचे कॉम्पोनंट टू थ्री मायनस वन दुसऱ्याचे आहेत वन टू मायनस थ्री आणि काय लिहित आहे ते बघा व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार सोडवायचं आहे कसं बघा आय कॅप पहिला व्हेक्टर त्याच्या उभ्या आडव्या लाईनमधलं काय करायचं आहे सोडायचं आहे उभ्या लाईनमधलं आडव्या लाईनमधलं सोडून द्यायचे फॅक्टर्स राहिलेले जे आहेत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे क्रमानं जेमधला आणि नंतर केमधला काय येणार बघा मायनस नाईन त्यानंतर या दोघांचा गुणाकार वजा दोन तो वजा करायचं म्हणून अधिक येणार आहे प्लस जे कॅप जे कॅपच्या लाईनमधलं सोडायचं आहे उभ्या आडव्या लाईनमध्ये क्रम सोडायचा नाही मायनस वन इंटू वन म्हणजे मायनस वन या दोघांचा गुणाकार येणार आहे वजा सहा तो वजा करायचं आहे म्हणजे अधिक येणार के कॅप के नंतर आय येणारं आहे टू इंटू टू म्हणजे फोर येणारं आहे मायनस थ्री येणारा आहे म्हणजे व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार इक्वल टू लिहिता येल आपणाला या दोघांची वजाबाकी से मायनस सेवन आय कॅप या दोघांची वजाबाकी पाच वा, सहा वजा एक म्हणजे पाच फाय जे कॅप आणि या दोघांची वजाबाकी येणार आहे के कॅप असा हा व्हेक्टर प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बघा मायनस सेवन आय कॅप प्लस फाय जे कॅप प्लस के कॅप असे हे उत्तर किंवा वेक्टर प्रॉडक्ट किंवा त्याला क्रॉस प्रोडक्ट असं म्हटलेलं आहे नेक्स्ट सोडवता येईल बघा आपणाला पुढचा प्रॉब्लेम काय आहे बघा नौ no नंबर चा गीवन तुम्हारा दिल्ला है क्या बगा व्ही वन बार इक्वल टू टू आई कैप प्लस टू जे कैप एंड व्ही टू बार इक्वल टू ए आई कैप माइनस सिक्स जे कैप आर परपेंडिकुलर आर परपेंडिकुलर टू ईच आदर डिटरमाइन द वैल्यू द वैल्यू ऑफ एची व्हॅल्यू आपणाला फाइंड आउट करायची आहे बघा डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ ए उत्तरामध्ये बघा तुम्हाला दोन व्हेक्टर दिले व्ही वन बार व्ही टू बार एकमेकाला परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांचा डॉट प्रॉडक्ट झिरो येणार आहे त्यातला एका म्हणजे व्ही टूमध्ये आय कॅप जो आहे त्याचा मल्टिप्लायर ए असा दिलेला आहे त्या एचे व्हॅल्यू काढायचे आहे म्हणजे बघा काय लिहिता येईल व्ही वन बार फाय आय कॅप प्लस टू जे कॅप व्ही टू बार ए आय कॅप प्लस मायनस सिक्स जे कॅप आणि तुम्हाला ए काढायचं आहे व्ही वन बार डॉट व्ही टू बार जर व्ही वन आणि व्ही टू परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा झिरोच येणार आहे त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येणार आहे झिरो येणार आहे यांच्या व्हॅल्यूज बघा फाय आय कॅप प्लस टू जे कॅप डॉट ए आय कॅप मायनस सिक्स जे कॅप इक्वल टू झिरो मल्टिप्लाय करता येईल है तुम्हाला पहिल्या टर्मनं दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे काय येणार बघा फाय ए आय कॅप डॉट आय कॅप मायनस थर्टी आय कॅप डॉट जे कॅप प्लस टू ए जे कॅप डॉट आय कॅप आणि आता मायनस ट्वेल् सहा आणि दोनचा गुणाकार जे कैप डॉट जे कैप है इक्वल टू जीरो आई कैप डॉट आई ची वैल्यू वन है आई कैप डॉट जे ची वैल्यू जीरो है जे कैप डॉट आई आई कैप ची वैल्यू जीरो है माइनस जे कैप डॉट जे कैप ची वैल्यू वन है मेका लिखता है अपना फाइ ए तो ट्रान्सफर केला की ए इक्वल टू आपणाला बाय फाय अशी किंमत मिळणार आहे बघा ए इक्वल टू आपणाला बाय फाय अशी किंमत मिळणार आहे हे दोघ जर परपेंडिक्युलर असतील तर नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे दहा नंबरचं आहे दहा नंबरमध्ये आपण जे काय डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस शिकवलेलं आहे त्याच्यावरती आधारित आहेत बघा ऑप्टेन द डेरिवेटीव ऑफ द फॉलिंग फंक्शन obtain obtain the derivatives of the following functions पहिलं दिलेला आहे तुम्हाला त्यातला एक्स साईन एक्स याचं डेरिवेटिव काढायचं आहे आपणाला दुसरं आहे बघा एक्स रेस्ट फोर प्लस कॉस एक्स आणि तिसरं आहे बघा एक्स अपॉन साईन एक्स असं आहे कशा पद्धतीने सॉल्व करता येईल बघा पहिलं आहे ते प्रॉडक्ट रोल आहे डी बाय एक्स ऑफ एक्स साइन एक्स है कस सोडवेल बगा फर्स्ट इंटू सेकंड डेरिवेटिव प्लस सेकंड इंटू फर्स्ट डेरिवेटिव फर्स्ट फंक्शन एक्स आ है डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आ है प्लस साइन एक्स इंटू डी एक्स बाय डी एक्स का लिखता है एक्स साईनचं डेरेटिव आहे ते कॉस एक्स असं आपणाला लिहिता येणारं आहे प्लस साईन एक्स डी एक्स बाय डी एक्स म्हणजे वन येणारं आहे म्हणजे उत्तर मिळणारं आहे एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स असं हे पहिल्याचं उत्तर येणारं आहे बघा दुसरं कसं सोडवता येते बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू फोर प्लस कॉस एक्स बघा बेरीज वजा बाकी असेल तर सेपरेट करणारं आहे आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस्ट फोर प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स असं लिहिता येईल काय येणार बघा पॉवरचा नियम वापरायचा आहे पावरचा नियम वापरायचा डेरिव्हेटिव्हचा काय नियम आहे बघा जे काय पावर आहे का ती खाली घ्यायची आहे आणि त्या फंक्शनची पावर एकनं वजा करायची आहे म्हणजे फोर एक्स रेस टू थ्री काय येणार फोर एक्स रेस टू थ्री प्लस कॉस एक्स डेरेवेटिव आहे ते मायनस साईन एक्स आहे कॉस एक्स डेरेवेटिव काय आहे मायनस साईन एक्स आहे म्हणजे आपणाला हे दुसरं उत्तर लिहिता आलेलं आहे तिसऱ्यासाठी बघा काय करता येईल आपणाला डिव्हिजनवरचं आहे डिव्हिजनचा रोल माहिती आहे का बघा आपणाला डी बाय डी एक्स ऑफ काय लिहिता येते बघा व्ही बाय यू असं जर असेल तर आपण काय लिहिलेलं आहे बघा यू स्क्वेअर यू डी व्ही बाय डी एक्स मायनस व्ही डी यू बाय डी एक्स याचा वापर करणारा आहे आपल्याला दिलेलं आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन साईन एक्स असं आहे म्हणजे काय येणार बघा खाली साईन स्क्वेअर एक्स असं येणारं आहे साईन एक्स इन टू बघा काय आहे डी व्ही बाय डी एक्स म्हणजे डी एक्स बाय डी एक्स मायनस काय आहे बघा एक्स डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स काय लिहिता येईल बघा आपणाला खाली साईन स्क्वेअर एक्स असणारा आहे न्युमरेटरला काय येणार बघा डी एक्स बाय डी एक्स म्हणजे वन येणार साईन एक्स मायनस एक्स साईनचं डेरेटिव काय आहे कॉस आहे बघा आपणाला पुढं सिम्प्लिफाय करता येणारं आहे साईन स्क्वेअर एक्सनं डिव्हाइड करता येईल साईन एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स म्हणजे वन अपॉन साईन एक्स येणार मायनस एक्स कॉस एक्स अपॉन सायन्स स्क्वेअर एक्स अशा पद्धतीनं हे अँसर मिळेल बघा आपणाला पुढचं आहे बघा प्रूहू दॅट असं म्हटलेलं आहे सोडवता येईल आपणाला काय सांगितले बघा युझिंग दी रोल ऑफ डिफरन्सेशन फॉर दी क्वेश्चन ऑफ टू फंक्शन्स प्रू दॅट डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स अपॉन कॉसेक्स इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे डिव्हिजनचा रोल वापरायचा आहे आपणाला अकरा नंबर बघा काय प्रूव्ह करायचं आहे आपणाला डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स अपॉन कॉस एक्स इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स हे प्रू करायचं आहे लेफ्ट साईडला सुरू करूया डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स अपॉन कॉस एक्स इक्वल टू काय लिहिणार बघा स्क्वेअर एक्स कॉस एक्स डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स मायनस काय लिहिणार बघा साईन एक्स डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे कॉस एक्स आणि साईनचं डेरेटिव्ह कॉस एक्स साईनचं डेरेटिव आहे कॉस एक्स मायनस साईन एक्स आणि कॉसचं डेरेटिव्ह आहे ते मायनस कॉस एक्स असं आहे डिव्हायडेड बाय कॉसक्वेअर एक्स काय येणार बघा कॉस्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस होणार कॉस्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय कॉस्क्वेअर एक्स सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉस्क्वेअर एक्स सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थीटा वन असणारं आहे म्हणजे न्यूमरेटर वन येणार अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय वन अपॉन कॉस म्हणजे काय आहे सेक आहे म्हणजे आपणाला अशा पद्धतीनं हे प्रूव्ह करता येणारं आहे बघा नेक्स्ट बघा इंटिग्रेशनवरती आहे इंटिग्रेशनवरचं आपल्याला सॉल्व करायचं आहे काय सांगितलं बघा इव्हॅलेट इंटिग्रल पहिलं दिलेलं आहे तुम्हाला झिरो टू तु पाय बाय टू साईन एक्स डी एक्स दुसरं दिलेलं आहे तुम्हाला वन टू तु, फाय एक्स डी एक्स कसं सोडवता येईल बघा पहिलं इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय टू साईन एक्स डी एक्स साईनचं इंटिग्रेशन काय आहे साईनचं इंटीग्रेशन आहे मायनस कॉस एक्स लिमिट्स आपण राईट साईडला शिफ्ट करणारं आहे काय लिहिता येईल बघा मायनस साईन बाहेर काढला आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट लिहिलं आपण कॉस पाय बाय टू मायनस कॉस झिरो बघा कॉस पाय बाय टूची व्हॅल्यू किती आहे झिरो कॉस झिरोची व्हॅल्यू आहे मायनस वन मायनस मायनस का येणार आहे प्लस वन असं येणार आहे दुसरी बघा दुसरं सांगितलेलं तुम्हाला झिरो टू तु फाय हां वन टू फाय नॉट झिरो टू फाय वन टू फाय एक्स डी एक्स पॉवरचा रूल वापरणार आपण पॉवर एकनं वाढवायची आहे त्याला आलेल्या बेर्जेनं डिव्हाइड करायचं आहे लिमिट्स आहेत वन टू फाय इक्वल टू काय लिहिता येईल बघा पहिल्यांदा अप्पर लिमिट सब्स्टिट्यूट केला पाचचा वर्ग पंचवीस येणारा आहे ट्वेंटी फाय बाय टू मायनसमध्ये लोअर लिमिट सबस्ट्यूट केला वनचा वर्ग वनच येणारा आहे काल लिहिता येईल बघा पंचवीस वजा एक म्हणजे चोवीस भागाकारामध्ये दोन म्हणजे आपणाला बारा असं मिळणारं आहे बघा हे दुसरं एक्झाम्पल आपणाला या ठिकाणी सॉल्व करता आलेलं आहे असे हे बुकमध्ये असलेले जे काय सर्व न्यूमरिकल्स आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत एक्स्ट्रा काय न्यूमरिकल आपणाला प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचे आहेत बघा हे जे आहेत ते बुकमध्ये सगळे दिलेले न्यूमरिकल सॉल्व केलेले आहेत आता आपणाला प्रॅक्टिससाठी बघा एक्स्ट्रा काय सांगितलेले आहेत कॅल्क्युलाईट हे वेगळे नंबरच आहेत बघा कॅल्क्युलाईट द मॅग्निट्यूड अँड मॅग्निट्यूड ऑफ पुढं विचारले डायरेक्शन त्यांनी ऑफ दी रिझल्टन ऑफ टू व्हेक्टर्स ऑफ टू व्हेक्टर्स टू युनिट्स किंमती आहेत त्यांच्या टू युनिट्स अँड वन युनिट एक है व्हेन दे आर आर इन्क्लाइंड टू ईच अदर एट सिक्सटी डिग्री अल्सो फाईंड द डायरेक्शन फाईंड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट काय दिलेलं आहे बघा तुम्हाला मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन दोन रिझल्ट रिझल्टंट वेक्टरची काढायची आहे दोन वेक्टर दिलेले आहेत एकाची किंमत दोन आहे दुसऱ्याची एक आहे दोघामधला अँगल सिक्स्टी आहे एकाला आपण पी असं म्हणणार आहे पी इक्वल टू टू युनिट्स दुसऱ्याला क्यू म्हणणार आहे वन युनिट आर काढायचं आहे आणि अल्फा काढायचं आहे आर आणि आपल्याला अल्फा काढायचं आहे बघा या ठिकाणी आरचं इक्वेशन आहे आपल्याकडं रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू थीटा रिझल्टंटसाठीचं इक्वेशन लॉप पॅर्लोग्रामवरून आपण सॉल्व केलेलं काय लिहिता येईल बघा पहिला दोन आहे त्याचा वर्ग चार दुसरा एक आहे त्याचा वर्ग एक दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक कॉस किती आहे सिक्स्टी बेरीज बघा कुणाची करता येणार पहिल्यांदा चार आणि एक पाच एवढीच बेरीज दोन आणि दोनचा गुणाकार चार आणि आता कॉस सिक्स्टी पाठ करायची गरज नाही या नॅचरल कोसाईनमध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली आहे बघा पॉईंट फाय इंटू पॉईंट फाय गुणाकार सहज करता येईल आपणाला फाय प्लस टू म्हणजे रूट सेवन आणि रूट सेवन जे आहे ते आपण या स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये बघणार आहे बघा रूट सेवन टू पॉइंट सिक्स फोर सिक्स आर इक्वल टू टू पॉइंट सिक्स फोर सिक्स यूनिट्स अस लि है आता अपना ला आल्फा है, अल्फा इक्वल टू तो क्या का है टैन इन्वर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा आपण इक्वेशन डिरायव्ह केलेलं आहे टॅन इनव्हर्स क्यू म्हणजे वन आहे साईन सिक्स्टी डिव्हायडेड बाय टू प्लस वन कॉस सिक्स्टी अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स साईन सिक्स्टीची व्हॅल्यू बघा नॅचरल साईनच्या टेबलमध्ये गेला की पॉईंट एट सिक्स सिक्स झिरो अशी आहे पॉईंट एट सिक्स सिक्स झिरो अशी आहे डिव्हायडे बाय टू प्लस वन इंटू कॉस सिक्स्टी कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू पॉईंट फाय अशी आहे म्हणजे अल्फा इक्वल टू आपल्याला मिळेल टेन इनव्हर्स पॉईंट एट सिक्स सिक्स झिरो डिव्हायडेड बाय टू पॉईंट फाय डायरेक्ट डिव्हाइड करू शकता किंवा त्यांच्या लॉकची वजाबाकी करू शकता अँटी लॉग लिहिला की अँसर मिळेल आणि त्यानंतर इनव्हर्स बघायचं आहे जे आपण या अगोदर लॉगरीथममध्ये डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणे इनव्हर्स बघायचं आहे पहिल्या पार्टमध्ये डिव्हिजन करता येईल आपणाला लॉग लिहिणारं आहे बघा न्युमरेटरचं लॉग लिहिता येईल आपणाला या ठिकाणी बार वन पॉईंट एटी सिक्सचा सिक्समध्ये एट्टी सिक्स कुठेही बघायचं सहा कुठे बघायचं त्र्याण्णव पंच्याहत्तर नाईन थ्री सेवन फाय मायनस पंचवीसचा लॉक बघायचा आहे ट्वेंटी फायचा थ्री नाईन सेवन नाईन दोघांची वजाबाकी बघा पंधरामधून नऊ गेले की सहा राहणारं आहेत हातचा एक येणारा आहे सतरामधून आठ गेले की नऊ राहणारं आहेत हातचा एक येणारा आहे तेरामधून दहा गेले की तीन राहणार आहे हातचा एक येणारा आहे नऊमधून चार गेले की पाच राहणारं आहे बार वन मायनस झिरो म्हणजे बार वन येणार आहे याचा अँटीलॉक बघितला की तुम्हाला अल्फा मिळणार टॅन इनव्हर्स मिळणार आहे टॅन इनव्हर्स बघा त्रेपन्न शहाण्णव त्रेपन्न नऊमध्ये आहे बघा चौतीस एकोणसाठ आणि सहामध्ये आहे पाच म्हणजे नऊ पाच चौदा चौसष्ट चौतीस चौसष्ट असं येणारं आहे आता याचा इनव्हर्स बघायचा आहे म्हणजे आपणाला उत्तर मिळणारं आहे बघा इनव्हर्स बघितल्यानंतर आपणाला याचं उत्तर मिळणारं आहे टॅन इनव्हर्स नॅचरल टेन्जनमध्ये जायचं आहे चौतीसचा चा सहा आणि चार चौतीस सहा चार तीन हजार चारशे चौसष्ट हा नंबर कुठं सापडतो का बघा तीन हजार चारशे चौसष्ट त्रेसष्ट आहे बघा डायरेक्ट बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण पुढचा जर घ्यायचा असेल तर एका मिनिटमध्ये तीन आहे म्हणजे तो दोननं वाढणार आणि हा एक न कमी आहे नंबर काय बघा चौतीस त्रेसष्ट आहे हा चौतीस चौसष्ट आहे एकचा फरक पडला मी समजा पुढचा एक मिनिट घ्यायचा ठरवला तर त्याच्यामध्ये मेन डिफरन्स तीन आहे ॲड केला की दोन नवा म्हणजे सासष्ट होणार चौतीस सासष्ट म्हणजे दोनचा फरक पडणार म्हणजे कमीत कमी फरक आहे तो काय बघा एकोणीस डिग्री सहा मिनिट एकोणीस डिग्री सहा मिनिट असं आपणाला या ठिकाणी याचं उत्तर लिहिता येणारं आहे लक्षात आला का बघा आपल्या नेक्स्ट आहे अशाच टाईपमध्ये आपणाला सोडवता येईल बघा फोर्सेस काय दिलंय बघा इफ वन अँड इफ टू ऑफ मॅग्नेट्यूड किती आहे बघा फाय न्यूटन इच प्रत्येकाची किंमत सारखीच आहे inclined to each other each other at 60 degree act on a body act on body फाइंड द रिझल्टन्ट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी फाइंड दी रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी काय लिहिता येते बघा आपणाला बघा दोन फोर्सेस आहेत प्रत्येकाची किंमत आहे ती फाय न्यूटन अशी आहे दोघांमधला अँगल आहे तो सिक्स्टी डिग्री असा आहे तर रिझल्टन फोर्स आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याची किंमत आणि डायरेक्शन विचारलेली आहे यफ आणि आल्फा यफ लिहिता येईल आपणाला यफ इक्वल टू रूट ऑफ एफ वन स्क्वेअर प्लस एफ टू स्क्वेअर प्लस टू एफ वन एफ टू कॉस थीटा दोघांमधला अँगल दिलेला आहे सिक्स्टी यफ इक्वल टू लिहिता येईल आपणाला काय लिहिणार बघा पाचचा वर्ग पंचवीस अधिक पंचवीस दोन गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये पाच कॉस सिक्स्टी असं लिहिता येईल इफ इक्वल टू पंचवीस पंचवीसची बेरीज येणारं आहे पन्नास प पंचवीस आणि ह्या दोघांचा गुणाकार येणारा आहे पुन्हा पन्नास आणि कॉस सिक्स्टी म्हणजे पॉईंट फाय असा आहे काय लिहिता येईल बघा पन्नास अधिक पंचवीस म्हणजे रूट पंच्याहत्तर डायरेक्ट स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये बघणार आपण <स्वारीण> बघा 75 चा स्क्वेअर रूट आहे या ठिकाणी एट सिक्स सिक्स झिरो न्यूटन काय किंमत युनिट येणारं आहे ते न्यूटन असं येणारं आहे तुम्हाला डायरेक्शन पाहिजे टॅन इनव्हर्स यफ टू साईन थीटा अपॉन यफ वन प्लस यफ टू कॉस थीटा सबस्ट्यूड करता येईल tan inverse 5 साइन 60 डिवाइडेड बाय 5 प्लस फाय कॉस 60. अल्फा इक्वल टू टैन इन वर्स साइन ची वैल्यू है 0.8660 डिवाइडेड बाय 5 प्लस 5 इनटू कॉस सिक्सटी की वैल्यू है 0.5. अल्फा इक्वल टू टैन इन वर्स गुनाकार करते अपना बगा झिरो पाच आणि सहा जागोणागार तीस हातचे तीन येणार आहे तीस आणि तीन तेहतीस असं होणारं आहे आठापनचे चाळीस आणि तीन त्रेचाळीस असं होणार आहे म्हणजे एक बघा काय होणारं आहे डिव्हायडेड बाय फाय प्लस टू पॉईंट फाय येणारं आहे अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स काय येणार बघा याला आपणाला चार पॉईंट असा लिहिता येणार आहे बघा एक दोन तीन चारच डिजिट आहेत फोर पॉईंट थ्री थ्री डिव्हायडेड बाय सेवन पॉईंट फाय आणि या दोघांची आता लॉकची वजाबाकी अँटी लॉग आणि पुन्हा इनव्हर्स बघता येणार आहे कसं लिहिता येईल बघा फोर पॉईंट थ्री थ्री त्रेचाळीसचा लॉक बघा तीनमध्ये झिरो पॉईंट येणार खालीसुद्धा झिरो पॉईंटच येणार आहे त्रेचाळीसचा तीनमध्ये किती आहे बघा त्रेसष्ट पासष्ट आहे सेवन्टी फायचा झिरोमध्ये एट सेवन फाय वन असं आहे वजाबाकी करता येईल पाचमधून एक गेला की चार सहामधून पाच गेले की एक येणारं आहे तेरामधून सात गेले की सहा राहणारं रा आहे हातचा येणारं आहे आणि सहामधून नऊ म्हणजे सोळामधून नऊ गेले की सात राहणारं आहे पुन्हा हातचा येणारा आहे झिरो मायनस वन म्हणजे बार वन याचा अँटीलॉग म्हणजे आपणाला आल्फा इक्वल टू लिहिता येईल टॅन इनव्हर्स जेरो पॉईंट येणार बार वन जे आहे म्हणजे पॉइंट पॉईंट येणार शहात्तरचा एक आणि चारमध्ये चारमध्ये आहे पाच आणि इकडं आहे सत्तावन्न अडुसष्ट फाय सेवन सिक्स्ट ए सिक्स एट प्लस फाय केलं की काय होणार आहे बघा सत्तावन्न त्र्याहत्तर त्याचा आपणाला इनव्हर्स बघायचा आहे सत्तावन्न त्र्याहत्तर नॅचरल टेंजनमध्ये बघा सत्तावन्न चौऱ्याहत्तर आहे एकचा फरक आहे आणि पुढं जर तुम्ही गेला तर फरक बघा एक म मिनिट घेतला तर जास्त पडणार कमी घेतला तर किती येणार बघा एकोणसत्तर येणार आहे म्हणजे आपणाला हेच करेक्ट आहे तीस डिग्री थर्टी डिग्री असं आपणाला ॲन्सर लिहिता येणार आहे नेक्स्ट बघा फाइन द युनिट व्हेक्टर तुम्हाला युनिट व्हेक्टर विचारलेलं आहे फाइं द युनिट व्क्टर अलॉन्ग ए बार वेक्टर अलॉन्ग ए बार तुम्हारा दिल्ली है इफ ए बार इक्वल टू का लिखता है बग माइनस टू आई कैप प्लस टू जे कैप प्लस के कैब ये अला युनिट व्क्टर विचार ले आ है ए बार इक्वल टू माइनस टू आई कैप प्लस टू जे कैप प्लस के कैप ए कैप कि अपना स्मॉल ए बार कि ए कैप कि कैपिटल ए कैप असुद्धा लिखता है कैपिटल ए कैप कसल लिखना अपन ए बार अपॉन ए कि मॉड ए ए कैप इक्वल टू ए बार का तो है तो बार माइनस टू आई कैप प्लस टू जे कैप प्लस के कैप आणि ए म्हणजे काय असणारं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर बघा ए कॅप इक्वल टू काय लिहिता येईल मायनस टू आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस के कॅप आणि आता ए एक्स ए वाय ए झेड इथं आहेत बघा वजा दोनचा वर्ग चार दोनचा वर्ग चार एकचा वर्ग एक, एक म्हणजे ए कॅप इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपणाला चार आणि चार आठ आणि एक नऊ त्याचं वर्गमूळ मिळणार आहे आपणाला तीन रूट नाईन ए कॅप इक्वल टू तीन येणारं आहे आपणाला मायनस टू बाय थ्री आय कॅप प्लस टू बाय थ्री जे कॅप प्लस वन बाय थ्री के कॅप असं लिहिता येणार आहे दिस इज द युनिट वेक्टर अलॉंग दी ए बार असं लिहिता येणार आहे आपणाला नेक्स्ट बघा तुम्हाला व्हेक्टर दिलेला आहे बगा वेक्टर दिलला है ए बार इफ ए बार इक्वल टू टू आई कैप माइनस जे कैप प्लस थ्री के कैप फाइंड मॉड ए बार ए बार दिलेला आहे त्याची मॅग्निट्यूड विचारलेली आहे मॉड ए बार विचारलेलं आहे तुम्हाला बघा ए बार टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस थ्री के कॅप स्टँडर्ड वेक्टर आहे ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए, ए ए आग, ए प्लस ए झेड के कॅप तुम्हाला ए एक्सबद्दल दोन मिळणार आहे ए वायबद्दल वजा एक मिळणार आहे ए झेडबद्दल तुम्हाला तीन मिळणार आहे मॉड ए बार काढायचं असेल म्हणजेच ए असणारं आहे रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर मॉड ए बार इक्वल टू बघा दोनचा वर्ग चार येणारा आहे वजा एकचा एकच येणारा आहे तीनचा वर्ग नऊ येणारा आहे म्हणजे नऊ एक दहा म्हणजे व रूट चौदा येणारा आहे चौदाचं वर्गमूळ डायरेक्ट आपण या स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये बघणार आहे बघा तीन पॉईंट सातशे बेचाळीस तीन पॉइंट सातशे बेचस तत्तर देना है अस है मॉड ए बार नेक्स्ट कसा है बगा P Q R आर हैट्स

रिस्पेक्टिवली रिस्पेक्टिवली फाइंड पी आर बार एंड मैग्निट्यूड ऑफ ऑफ क्यू आर बार तुम्हाला कॉर्नेट दिलेले आहेत पीचे कॉर्नेट्स आहेत बघा वन थ्री मायनस वन क्यूचे कॉर्नेट्स आहेत टू वन वन आरचे कॉर्नेट्स आहेत वन फोर वन विचारलेलं आहे पी आर बार आणि मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार या कॉर्नेट्सवरून आपणाला त्यांचे पोजिशन व्हेक्टर्स काढता येणार आहेत कसे काढता येणार बघा पी आर इक्वल पी बार इक्वल टू हा एक्स आहे वाय आहे झेड आहे म्हणजे काय लिहिणार आपण आय कॅप प्लस थ्री जे कॅप मायनस के कॅप क्यू बार इक्वल टू टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आर बार इक्वल टू काय लिहिताल बघा आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस के कॅप आणि आता पी आर बार म्हणजे काय असणारं आहे आर बार मायनस पी बार पी आर बार म्हणजे काय फायनल मायनस इनिशियल घ्यायचं आहे पी आर बार इक्वल टू आर बार काय आहे बघा आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस के कॅप मायनस पी किती आहे बघा आय कॅप प्लस थ्री जे कॅप मायनस के कॅप पी आर बार लि त्याला आय कॅप मायनस आय कॅप झिरो येणार फोर जे कॅप मायनस थ्री जे कॅप म्हणजे वन जे कॅप येणार आहे जे कॅप K minus, minus, का के कॅप मायनस मायनस म्हणजे काय येणार आहे प्लस येणारं आहे जे कॅप प्लस टू के कॅप जे कॅप प्लस टू के कॅप दुसरा मॅग्नेट्यूड विचारलेली आहे मात्र पहिल्यांदा तुम्हाला व्हेक्टर काढावं लागेल क्यू आर बार म्हणजे काय असणार आर बार मायनस क्यू बार क्यू आर बार काय लिहिणार बघा आर बार काय आहे आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस के कॅप मायनस आर आर काय दिलेलं आहे क्यू काय दिलेलं आहे बघा टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप क्यू आर बार इक्वल टू आय कॅप मायनस टू आय कॅप म्हणजे मायनस आय कॅप येणार आहे फोर जे कॅप मायनस जे कॅप म्हणजे थ्री जे कॅप येणार आहे के कॅप मायनस के कॅप म्हणजे झिरो होणार आहे आणि आता ह्याची मॅग्निट्यूड काढायची आहे मॉड काय लिहिता येईल बघा याला आपणाला एक व्हेक्टर लिहिता येईल ए बार लेट ए बार इक्वल टू क्यू आर बार इक्वल टू मायनस आय कॅप प्लस थ्री जे कॅप असं लिहिता येईल आणि आता मग याचे कॉम्पोनंट लिहिता येईल ए एक्स इक्वल टू मायनस वन ए वाय इक्वल टू थ्री आणि मॅग्निट्यूड काढायची आहे तर ए इक्वल टू काय लिहिता येईल बघा रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर असं लिहिता येईल ए इक्वल टू रूट ऑफ बघा वन प्ल मायनस वनचा स्क्वेअर वनच येणार आहे वन प्लस नाईन म्हणजे रूट टेन येणार आहे म्हणजे ए इक्वल टू मॅग्निट्यूड बघा दहाचा वर्गमूळ काढायचं आहे आपण रूटच्या टेबलमध्ये गेलं की थ्री पॉईंट वन सिक्स टू थ्री पॉईंट वन सिक्स टू अशी त्याची मॅग्निट्यूड त्याला आपण ए बार समजलेलं आहे ती त्याची मॅग्निट्यूड आपल्याला मिळणार आहे असा हा या ठिकाणी मॅग्निट्यूड त्याचबरोबर पी आर बारची मॅग्निट्यूड क्यू आर बारची मॅग्निट्यूड काढता आलेली आहे